आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजपा युवा आघाडीची शिरोळ शहर कार्यकारिणी घोषित. भारतीय जनता पार्टीचे शिरोळ शहराध्यक्ष संजय शिंदे यांनी तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे यांच्या अध्यक्षतेखाली शिरोळ शहर भाजपा युवा आघाडीची कार्यकारिणी घोषित केली आहे. भाजपा युवा आघाडीच्या शिरोळ शहराध्यक्षपदी विवेक पल्ले यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी हर्षवर्धन माने देशमुख, ओमकार माने गावडे, स्वप्नील कोळी, प्रवीण चुडमुंगे, जबार मेस्त्री यांची निवड झाली आहे. सरचिटणीसपदी विकास माने, वीरेंद्र कदम, सतीश साळुंके, फुलकेश कांबळे, लखन कोळी, सुरेश माने, कुमार पुजारी, समीर अत्तार यांची निवड करण्यात आली आहे. तर चिटणीसपदी विक्रम महात्मे, पंकज माने यांची निवड झाली आहे. युवा आघाडीच्या कार्यकारिणी सदस्यपदी अक्षय भाट, गौस चिकोडे, रोहित माने, सूरज कोळी, वेदराज माने, सोमनाथ भिसे, अभिजित भोसले, नितीन पाटील, श्रीधर गवळी, अभिजित पाटील, उमेश हेगण्णा, महेश चुडमुंगे, विनायक खडके, अजिंक्य कोळी, अमोल पाटील, विजय कोळी, फिरोज शेख, तानाजी कोरवी, सागर भाट, सौरभ काळे, राकेश काळे, सुचित माने, अमर सूर्यवंशी, प्रकाश खांडेकर यांची निवड करण्यात आली आहे. या समारंभास शिरोळच्या सरपंच सौसुवर्णा कोळी, माजी सरपंच गजानन संगपाळ, शिवाजीराव माने देशमुख, गोरखनाथ माने, दत्त नागरी पतसंस्थेचे संचालक शिवाजीराव जाधव सांगले यांच्यासह मान्यवर व भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न झाला. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. त्याला आपण समर्पक उत्तर देऊ, पण शक्यतो ही निवडणूक सौम्य पद्धतीनं आपलं काम सांगत नम्रतेनं करायच्या. कुठेही चुकीचा प्रचारच करू नका, कारण आपलं वातावरण चांगलं आहे. ते आपली मतं टिकवायचे मिळवायला लागलं. 68% आपला शासकीय रूपात 63% आहे, त्यामुळे आपण 68-60 जरी झाला 60 खाली यायचं एवढं ठेवा तुम्ही. हाही मतं राखत बसा, मळणी करून बसला, झोपलाय पाटे पुती जायला एवढंच करायचं. तेवढं आपल्याला रास राखायचं काम आहे. धडपडू नका. काही कुणाने मदर येते बघत असताना उद्या प्रसिद्ध होईल, काय कंप्लेंट असेल तर तक्रारी करा. खरं आलेले मदर येते बायपरकेट करायचं, आपली संबंधित माणसं घ्यायची आणि त्याप्रमाणे काम करायचे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय, आमची ही निवडणूक नगरपालिकेची आहे, तर ग्रामपंचायती दोन नगरपालिका आणि जिल्हा परिषदमध्ये आपल्याला हे चांगलं आलं, तिथं योग्यता आपल्या निवडून आले. आपल्याला आता शिरोळ नगरपालिका ही एकच महाराष्ट्रातली एकच निवडणूक होणार आहे, त्यामुळं थोडं सगळ्यात हिंदुस्थान येथून बसणार आहे. म्हणून गोंधळू नका, कारण काय तोफा बऱ्याच तोफा इथे येणार आहेत बंदुकीचे, पण आपण आपल्या हाही रखवाली करत आपली आपली घरं धरून बसा, बाकी काय बघू नका. प्रतिष्ठेची निवडणूक होणार आहे आपल्या दृष्टीनं नाही, त्यामुळं सावध राहून हाही टिकवा. महाराष्ट्रभर हा संधी जाणार आहे आणि ही निवडणूक प्रतिष्ठेची व्हायचं कारण असं आहे, आपलं वर्चस्व आहे. तरी येणारी विधानसभा निवडणुकीला थोडं आपण कमी येत आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न होईल. तुम्हाला ही निवडणूक नगरपालिका तुम्ही निवडून यायचं काय कारण नाही. नगराधीश तुमचा होणार आहे, 10 काय 12 म्हटला तरी ते काय फरक नाही. पण माझी कल्पना अशी आहे की कर्मधर्म सेवकांना वाढ सगळेच बऱ्यापैकी झाले. 14-3 करत होतो लकीले, मला वाटते तो गेल्या दरगुणं फाईट केली ते 92 मताला.